नमस्कार, एटीव्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी सागर उस्सल. अतिरेकी हल्ला झालास तो रोखायचा कसा, याचे प्रात्यक्षिक काल बिग बाजारसमोर पोलीस प्रशासन करून दाखवले. नगर मनमाड रोडवरील बिग बाजार या ठिकाणी यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बापरे, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त. ब्लॅक कमांडो, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, विशेष पोलीस पथक. नेमकं झालं तरी काय? इथे नगर मनमाड रोडवरील बिग बाजार येथे शनिवारी रात्री अचानकपणे ही परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांची एकच गर्दी या ठिकाणी जमा झाली. Yeah!
पण घाबरू नका. नगर शहरातील सावेडी उपनगरातील बिग बाजारमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिरेकी हल्ल्यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. अतिरेकी हल्ला झाल्यानंतर नागरिकांनी त्याचा निपटारा कसा करावा, पोलीस प्रशासनाची कशी मदत घ्यावी, तसेच प्रशासनानेही हल्ला झाल्यानंतर परिस्थितीस कसे सामोरे जावे आणि नियंत्रण मिळवावे याचा सराव करण्यात आला. यावेळी श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, विशेष पोलीस पथक यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी नागरिकांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. नगर शहरातील बिग बाजार इथे अतिरेकी हल्ला झाला याचा फोन पोलिसांना आला आणि आपण पाहू शकतो की हा अतिरेकी हल्ला इथे झालेला आहे. काही अतिरेकी इथं मारले गेलेले आहेत, काही बंधक इथं बांधून अतिरेक्यांनी ठेवले होते. आपण जर पाहिलं तर पोलिसांची जी कमांडो टीम आहे ती कमांडो टीम आता सध्या इथं काम करताना दिसत आहेत. सर्व जे पोलीस अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, बॉम्ब स्क्वॉड पथक आहेत, डॉग पथक आहेत, या सर्वच या ठिकाणी आहेत. अजून काही अतिरेकी या ठिकाणी आहेत का, जो बॉम्ब आहेत का, यासाठी आता सर्व जे पोलीस अधिकारी आहेत, बॉम्ब स्क्वॉड पथक आहे, या ठिकाणी एक बॉम्ब सापडलेला आहे. आपण पाहू शकतो की बॉम्ब कशा पद्धतीने आता या ठिकाणी काढला जातो आणि निश्चितच एक मोठा हल्ला या ठिकाणी झालेला आहे. आणि या ठिकाणी सर्वच जे कमांडो आहेत, हे कमांडो हा जो बॉम्ब आहे तो बाहेर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र तीन अतिरेकी आत्तापर्यंत इथे मारले गेले. मोठं कमांडो पथक या ठिकाणी आहे, पोलीस कर्मचारी असतील किंवा सर्वच असतील. हे जर पाहतो आपण तर हा बॉम्ब आहे या ठिकाणी आणि हा बॉम्ब अतिरेक्यांनी ठेवलेला आहे. तो आत्ता बॉम्ब स्क्वॉड पथकाने शोधून काढला आहे आणि हा बॉम्ब बाहेर नेऊन बाहेर नेण्याचा प्रयत्न या कमांडो करत आहेत. निश्चितच हे जर सर्व पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच असं वाटतंय की हा इथं अतिरेकी हल्ला झाला आहे. मात्र सगळ्यांना एक सांगायचं आहे की अतिरेकी हल्ला नाही, हा पोलिसांचा एक डेमो आहे. हा डेमो याच्यासाठी आहे की उद्या जर कदाचित काही हल्ला झाला तर निश्चितच पोलीस पथक किंवा पोलीस कर्मचारी किती तयारीमध्ये असेल यासाठी पोलिसांनी हा केलेला आजचा हा डेमो आहे. आमिर सय्यदसह सुशील थोरात, अहमदनगर. ऑपरेशन साहस हे नाव दिलेले होतं. 5:28 कंट्रोलला कॉल आला की पत्रकार चौकातनं एका ओमनी गाडीमध्ये 3 ते 4 दहशतवादी संशयित इसम हे मनमाड रोडच्या दिशेने गाडीला एका चकमा देऊन पळालेले आहेत. त्यांच्याकडे वेपन्स आहेत. त्यानंतर कंट्रोलनी सर्व यंत्रणेला अलर्ट केलं. स्थानिक पोलीस, RCP, QRT, BDDS, ATS या सर्वांना अलर्ट केल्यानंतर त्यानंतर 10 मिनिटांनी कळालं की ते दहशतवादी, संशयित दहशतवादी हे बिग बाजार मॉलमध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केलेला आहे. कॉल मिळाल्यानंतर QRT आणि RCP हे 18:00 बिग बाजार या ठिकाणी पोहोचलेले होते. अतिशय नावाप्रमाणेच अतिशय साहसपणे ऑपरेशन साहस हे सर्वांनी पूर्ण केलेलं आहे. त्यामध्ये आपल्या पोलीस यंत्रणेसोबतच वैद्यकीय सेवा, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड या सर्वांना पाचारण करण्यात आलेले होते. ऑपरेशन साहसकरता QRT याची एक टीम, RCP 2 टीम, त्यासोबतच स्थानिक पोलीस, BDDS, ATS या सर्वांची मदत घेण्यात आलेली होती. या कारवाईमध्ये 3 दहशतवादी ठार करण्यात आले, 2 दहशतवादी जिवंत पकडले आणि 1 BDDSने 1 बॉम्ब डिस्पोज केला. लेडीज किती होत्या याच्यामध्ये? टेरिट्समध्ये 3 लेडीज ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. काही जीवितहानी वगैरे याच्यामध्ये? जीवितहानी काही झालेली नाही. तीन ताब्यात घेण्यात आलेले लेडीज आणि जेंट्स जखमी आहे. या निमित्ताने नागरिकांनी अतिरेकी हल्ल्यांचा थरार प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अनुभवला. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.